नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत. आपण पी एस आयआरच्या वेगवेगळ्या टॉपिकवर आपण लेक्चर पाहत आहोत. लास्ट लेक्चर आपलं शेतीयुद्धाचा कालखंड या बाबतीत आपण माहिती पाहिली. आजच्या लेक्चरमध्ये आपण पक्षपद्धती अभ्यासणार आहोत. भारतामध्ये पक्षपद्धती प्रामुख्याने कशाप्रकारे आहे, ओके. त्या अगोदर पक्षपद्धती भारतामधील पाहण्या अगोदर आपण जी पक्षपद्धतीचे आपले प्रकार पाहायला मिळतात की एक पक्षपद्धती, द्विपक्षीय पद्धती आणि बहुपक्षीय पद्धती, याची थोडक्यात माहिती घेऊ. त्यानंतर भारतामध्ये कशा पद्धतीनं त्या ठिकाणी ट्रेंड शिफ्ट होत गेला, म्हणजे सुरुवातीच्या काळात एक पक्ष त्या ठिकाणी कशा पद्धतीने प्रबळ होता आणि हळूहळू आपण एक पक्ष पद्धतीकडून त्या ठिकाणी बहुपक्ष पद्धतीकडे कशी वाटचाल केली, ह्याचा अभ्यास आपण ह्यामध्ये पाहणार आहोत, ओके. सो लेक्चर शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाचा आहे आणि इम्पॉर्टंट आहे, ओके. चला आता अगोदर एक पक्ष पद्धती म्हणजे काय हे समजून घेऊ. एक पक्ष पद्धती म्हणजे त्या देशामध्ये त्या ठिकाणी एकच राजकीय पक्ष असणार आहे, ओके. त्या देशामध्ये एकच राजकीय पक्ष त्या ठिकाणी असणार आहे आणि एकाच पक्षाकडे त्या ठिकाणी सत्ता असणार आहे. आता तुम्ही म्हणाल की ही कसली पद्धत, ज्या ठिकाणी स्पर्धाच नाही आहे त्यामुळे पक्ष कशासाठी, ओके. सो अशा पद्धतीने आपण ही पद्धत आपल्याला कुठं पाहायला मिळते, चीनमध्ये. एकच पक्ष आहे साम्यवादी पक्ष चीन आणि क्युबामध्ये, आणि तोच पक्ष त्या ठिकाणी सत्तेमध्ये कंटिन्युअसली असतो. फक्त यांचे नेते बदलतात, लिडरशिप यांची त्या ठिकाणी बदलते. ह्याला आपण त्या ठिकाणी कम्युनिस्ट वे ऑफ साम्यवादी पक्ष संकल्पना असंही म्हणतो, ओके. सो एक पक्षीय पद्धती आपल्याला त्या ठिकाणी साम्यवादामध्ये किंवा चीनमध्ये क्युबामध्ये पाहायला मिळते. पुढं आहे द्विपक्षीय पद्धती किंवा टू पार्टी सिस्टम. आता ह्यामध्ये काय असतात, तर प्रामुख्याने दोन प्रमुख मुख्य पक्ष असतात, ओके. दोन मुख्य पक्ष असतात. आता ह्याचा अर्थ असा होत नाही की त्या ठिकाणी छोटे छोटे दुसरे किंवा तिसरे चौथे पाचवे असे पक्षच नाहीत, त्या ठिकाणी पक्ष असतात, ओके. मुख्य स्पर्धा परंतु ह्या दोन पक्षामध्ये असते. अशा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी इतरही पक्ष असतात, परंतु मुख्य स्पर्धा ह्या दोन प्रमुख पक्षामध्येच असते. अशी पक्ष पद्धती आपल्याला कुठं पाहायला मिळते, तर अमेरिका आणि ब्रिटनमध्ये प्रामुख्याने. अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी दोन पक्ष आहेत, एक आहे रिपब्लिकन पक्ष आणि दुसरा आहे डेमोक्रॅटिक पक्ष. ह्या दोनच पक्षामध्ये त्या ठिकाणी आपल्याला वेळोवेळी सत्ता आलटून पलटून आलेली पाहायला मिळते. ह्या व्यतिरिक्त तिसरा कोणता पक्ष त्या ठिकाणी सत्तेमध्ये येऊ शकत नाही, अशी त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये आपला हा ट्रेंड पाहायला मिळतो, ओके. ब्रिटनमध्ये सेम आहे, कन्झर्वेटिव्ह पक्ष आणि लेबर पक्ष ह्या दोनच पक्षामध्ये सत्तेचं त्या ठिकाणी सत्ता आलटून पलटून आलेली आपल्याला पाहायला मिळते. बाकी इतर पक्ष आहेत, परंतु त्या पक्षांकडे सत्ता आपल्याला आलेल्या आजपर्यंत पाहायला मिळत नाही. अशा पद्धतीला आपण काय म्हणतो, द्विपक्षीय पक्ष पद्धती किंवा द्विपक्ष पद्धती. तिसरी आहे बहुपक्ष पद्धती, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू मल्टी पार्टी सिस्टम. आता ही पद्धत म्हणजे काय, तर एक पक्ष नाही दोन पक्ष नाही तर बहुसंख्य पक्ष आहेत आणि एकच पक्ष किंवा दोन पक्ष सत्तेमध्ये अल्टर बंटर येत नाही, तर त्या ठिकाणी तिसरा फॅक्टर किंवा जे इतर अजून पक्ष आहेत ते पक्ष सत्तेमध्ये या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक पक्षांमध्ये त्या ठिकाणी सत्तेसाठी स्पर्धा असते. उदाहरणार्थ भारत, आता आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये खूप सारे पक्ष आहेत आणि खूप सारे पक्ष त्या ठिकाणी सत्तेसाठी स्पर्धा करतात, भले केंद्रात असो किंवा राज्यामध्ये असो. मग काँग्रेस असेल, भाजप असेल, हे जो दोन मेन पक्ष आहेत, त्याबरोबर आपल्याला तृणमूल काँग्रेस पाहायला मिळते, डीएमके पाहायला मिळतो, महाराष्ट्रातील वेगवेगळे पक्ष असतील, हे सगळे पक्ष त्या ठिकाणी सत्तेसाठी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात. सो आपल्याकडे काय, तर बहुपक्षीय पद्धत आहे, ओके. आता हे आपण एक थोडक्यात विषयाचं इंट्रो करून घेतलेलं आहे. आता आपण काय पाहणार आहोत, तर भारतामध्ये कशा पद्धतीने एक पक्ष प्रबळ पद्धतीकडून आपण बहुपक्ष पद्धतीकडे वाटचाल केली आहे. एक पक्ष प्रबळ पद्धत म्हणजे काय, तर भारतामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला एकाच पक्षाकडे सत्ता पाहायला मिळते, ओके. कोणता पक्ष आहे, तो काँग्रेस पक्ष. रजनी कोठारी म्हणून जे विचारवंत आहेत, त्या काळाखंडाला काँग्रेस व्यवस्था असं त्यांनी त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे, एक टर्म दिलेली आहे काँग्रेस व्यवस्था, आपल्याला त्या उत्तरामध्ये लिहिता आली पाहिजे, ओके. सो आता आपल्याला हे पाहायचं की भारतातील पक्ष पद्धती आणि ही पक्ष पद्धती एक पक्ष प्रबळ पद्धतीकडून त्या ठिकाणी बहुपक्ष पद्धतीकडे कशी त्यांनी त्या ठिकाणी वाटचाल केलेली आहे. सो आपला कालखंड बघायची, कोणत्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी कोणत्या पक्षाला, म्हणजे कोणता पक्ष सत्तेमध्ये आला आणि नंतरच्या काळामध्ये कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी बहुपक्ष पद्धतीकडे वाटचाल केलेली आपल्याला आहे आता आपल्याला हे पाहायला मिळतं की सुरुवातीच्या काळामध्ये प्रामुख्याने, म्हणजे पहिल्या तीन मुख्य निवडणुका 1952 असेल, 1957 असेल आणि 1962 असेल. 1952, 1957 आणि 1962 ह्या तीन प्रमुख त्या ठिकाणी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला भरघोस बहुमत भेटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ह्याचं अजून एक कारण आपल्याला असं सांगता येईल की सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेस हा पक्ष सगळ्या, म्हणजे आपल्याला ग्रामीण भागामध्ये पोहोचलेला पाहायला मिळतो. नेहरूंसारखं नेतृत्व त्या ठिकाणी आपल्याला
बघायला मिळतं. आणि काँग्रेस हा प्रमुख पक्ष होता ज्यांनी राष्ट्रीय भारताच्या राष्ट्र स्वातंत्र्यलढ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आपला पाहायला मिळते. ओके, सो पहिल्या 3 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला आपल्याला बहुमत भेटलेलं पाहायला मिळतं. आणि काँग्रेस व्यवस्था ही टर्म त्या ठिकाणी याबद्दल रजनी कोठारी यांनी ही संकल्पना वापरलेली आहे. रजनी कोठारी, ओके, आपल्याला PSIRचा अभ्यास करत असताना आपण जो पेपर 1 सेक्शन B आहे, सेक्शन B मध्ये आपण रजनी कोठारी ह्या थिंकरचा त्या ठिकाणी त्यांचं भारतीय राजकीय व्यवस्थेबद्दल त्यांनी जे काही मत मांडलेलं आहे त्या मताचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. ओके, सो एक लक्षात ठेवा, सुरुवातीचा काळ कसा होता तर काँग्रेसची व्यवस्था म्हणजे काय तर 1952 1957 आणि 1962 आपल्याला काँग्रेसला पूर्णपणे बहुमत भेटलेलं पाहायला मिळतं. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे आपण थोडक्यात काँग्रेस म्हणतो, यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. काँग्रेस हा पक्ष त्या ठिकाणी शेवटच्या माणसापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचलेला होता. काँग्रेसमध्ये जे नेतृत्व होतं नेहरूंचं त्याला आपण असं नेतृत्व म्हणतो की जे सर्वसामान्यापर्यंत पोहोचलेलं होतं, किंवा त्यांचा जो आदर्शवाद होता खूप साऱ्या लोकांना त्यांचा आदर्शवाद किंवा त्यांचे जे मूल्य आहेत ते आवडत होते. त्यामुळे काय होतं तर त्या ठिकाणी नेहरूंच्या नेतृत्वामुळे किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये बजावलेल्या भूमिकेमुळे सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसला त्या ठिकाणी बहुमत भेटलेलं पाहायला मिळतं. ह्या पद्धतीला आपण काय म्हणतो तर एक पक्ष प्रबळ पद्धत. ओके, पुढे काय झालं आता तर पुढच्या निवडणुकांमध्ये म्हणजे 1962 संपली, पुढची निवडणूक कोणती असणार आहे 1967 असणार आहे. आता ह्या निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी काँग्रेसला खूप म्हणजे भारतीय राजकारणामध्ये खूप साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी बदललेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मग कोणत्या बदलल्या? 1967 निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी काँग्रेसच्या वर्चस्वाचा ऱ्हास कसा झाला हे आपल्याला पाहायचं आहे. भले 1967 त्या ठिकाणी जी लोकसभाची निवडणूक आहे, सार्वत्रिक लोकसभेची निवडणूक, ही निवडणूक भले काँग्रेसने जिंकलेली जरी असली परंतु काँग्रेसला खूप साऱ्या त्या ठिकाणी संघर्षांचा त्या ठिकाणी सामना करावा लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग काय काय समस्या होत्या तर 1962 त्या ठिकाणी बघितलं आपण की तिसरी निवडणूक झाली होती, पहिली 1952, दुसरी 1957 आणि तिसरी 1962. आता नंतरचा कालखंड कोणता आहे तर 1967 आहे. ओके, 1967 त्यापूर्वी ह्या दरम्यान काय झालं बघा, 5 वर्षामध्ये 1964 काय झालं तर PM नेहरूंचं निधन झालं. ओके, 1962 अगोदर काय करू आपण तर चीन बरोबरचं युद्ध. ओके, 1964 नेहरूंचं त्या ठिकाणी नेहरूंचा मृत्यू. 1965 परत काय झालं तर पाक बरोबरचं आपलं त्या ठिकाणी युद्ध. ओके, सो 1962 भारत चीन युद्ध, 1964 पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू, 1965 काय झालं तर भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं. त्यानंतर ज्यावेळेस ह्या 3 महत्त्वाच्या घटना घडल्या, परंतु ज्यावेळेस नेहरूंचं निधन झालं 1964 त्यावेळेस आता नेतृत्वावरून वाद निर्माण झाला की PM पदावर त्या ठिकाणी कोण बसेल. आणि भारतामध्ये त्या ठिकाणी जे वेगवेगळे राजकीय विचारवंत होते, जे भारतीय राजकारणावर त्या ठिकाणी कमेंट्स करायचे, त्यांचं असंही म्हणणं होतं की आता नेहरूंच्या मृत्यूनंतर भारतामध्ये लोकशाही टिकेल की नाही ह्याबद्दल त्या ठिकाणी शंका निर्माण झालेली आहे. परंतु त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की लाल बहादूर शास्त्री हे PM झाले आणि हे नेहरूंप्रमाणेच त्या ठिकाणी आदर्शवादी नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतं. ओके, ह्यांचं एक त्या ठिकाणी आदर्शवादी विचारांचा एक तुम्हाला एक नमुना सांगतो, एक उदाहरण सांगतो. हे ज्यावेळेस PM होते, सॉरी, हे ज्यावेळेस रेल्वेमंत्री होते, रेल्वेमंत्री असताना त्यांच्या कालखंडामध्ये रेल्वेचा खूप मोठा अपघात भारतामध्ये झालेला पाहायला मिळतो. त्या अपघाताची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारून त्यांनी रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. सो हे आदर्शवादी नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतं. 1964 ज्यावेळेस लालबहादूर शास्त्री यांच्याकडे PM पदाचा कार्यभार आला त्यावेळेस खूप साऱ्या समस्या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की सगळ्यात मोठी काय तर दुष्काळ. ओके, भारतामध्ये लगातार 62-63 या कालखंडामध्ये 64 या 2-3 वर्षामध्ये भारतामध्ये पाऊस चांगल्या प्रमाणात झालेला नव्हता. त्याचबरोबर 1962 युद्धामुळे आर्थिक समस्या निर्माण झाल्या होत्या आणि त्यांनी PM पदाचा पदभार स्वीकारल्याच्या लगेच नंतर 1965 भारत पाक युद्ध झालं. सो या सगळ्या घडामोडीच्या ह्या सगळ्या पार्श्वभूमी 1967 निवडणुकीला होत्या. आणि त्याबरोबर परत काय झालं तर 1966 लालबहादूर शास्त्री यांचं काय झालं तर निधन झालं. ओके, सो 67 निवडणुकीला सामोरे जायच्या अगोदर काँग्रेस समोर खूप साऱ्या समस्या निर्माण झाल्या. कोणत्या? तर 62 चीन युद्ध, 64 नेहरूंचा मृत्यू, 65 पाक युद्ध आणि 1966 त्या ठिकाणी शास्त्रींचा मृत्यू. 1966 ज्यावेळेस लालबहादूर शास्त्री यांचा मृत्यू झाला त्यानंतर परत त्या ठिकाणी नेतृत्वाचा वाद निर्माण झाला की आता शास्त्रीनंतर त्या ठिकाणी नेतृत्व कोण करेल. ओके, शास्त्रींच्या निधनानंतर काय झालं
की नेतृत्वाचा वाद निर्माण झाला की आता परत त्या ठिकाणी देशाचं नेतृत्व कोण करेल किंवा पी एम कोण बनेल. तर त्यावेळेस त्या ठिकाणी प्रामुख्याने मोरारजी देसाई आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये आपल्याला मुख्य स्पर्धा पाहायला मिळते. दोन्ही काँग्रेसचे नेते होते. तर परंतु मोरारजी देसाई हे काय होते तर त्या ठिकाणी आपण म्हणू की एक सिनियर लीडर होते आणि सिनियर लीडर असल्यामुळे त्यांना असं वाटत होतं की पी एम पदाची माळ माझ्या गळ्यामध्ये पडावी. परंतु त्या ठिकाणी इंदिरा गांधी यांनी काय केलं होतं, इंदिरा गांधी ह्या काँग्रेसच्या त्या पी एम बनायच्या अगोदर काँग्रेसच्या अध्यक्षही राहिल्या होत्या आणि त्याचबरोबर काय होतं तर त्यांनी मंत्रिपदाचा पदभारही स्वीकारलेला होता किंवा कार्यभार सांभाळलेला होता. त्यामुळे इंदिरा गांधी त्या ठिकाणी 1966 काय झाल्या तर पंतप्रधान पदावर त्या ठिकाणी त्या रुजू झाल्या की त्यांनी किंवा त्यांनी पदभार स्वीकारला. ओके, सो इंदिरा गांधी काय झाल्या, पी एम झाल्या. आता इंदिरा गांधी पी एम झाल्या आणि लगेच एक वर्षानंतर काय होती तर सार्वत्रिक निवडणूक होती लोकसभेची 1967. ओके, आणि ह्या मधल्या कालखंडामध्ये या 5 वर्षामध्ये खूप सारे त्या ठिकाणी भारतीय राजकारणामध्ये उलथापालथ झालेली आपल्याला पाहायला मिळते. ओके, आता 1967 काँग्रेस पहिल्यांदा नेहरूंशिवाय निवडणुकीला सामोरे जाणार होतं. ओके, सो विरोधकांनी काय केलं, सगळे विरोधक एकत्र आले आणि त्यांनी बिगर काँग्रेसवादाची त्या ठिकाणी घोषणा केली की आपल्याला काय करायचं, काँग्रेसला सत्तेतून कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेर काढायचे. सगळे विरोधक त्या ठिकाणी एकत्र आले आणि त्यांनी बिगर काँग्रेसवादाची घोषणा केली. ओके, बिगर काँग्रेसवादाची घोषणा, जसं आता 2024 भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध ज्यावेळेस सगळे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी मोदी हटाव ही घोषणा दिली होती, त्याच पद्धतीने बिगर काँग्रेसवादाची घोषणा 1967 जे इतर विरोधी पक्ष आहेत त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. आता 1967 निवडणूक झाली, निकाल आला. भले या निकालामध्ये काँग्रेसचा जरी विजय झाला असला तरी काँग्रेसच्या खूप साऱ्या मंत्र्यांचा पराभव झाला. जे केंद्रीय मंत्री राहिले होते त्या केंद्रीय मंत्री पदभार स्वीकारलेल्या व्यक्तींचा 1967 निवडणुकांमध्ये काय झाला तर पराभव झाला. त्याचबरोबर ज्या लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच राज्यसभेच्या निवडणुका आपल्याला पाहायला त्या काळामध्ये झाल्या आणि राज्याच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा जवळजवळ 9 राज्यामध्ये त्या ठिकाणी पराभव झाला. ओके, काँग्रेसचा 9 राज्यामध्ये त्या ठिकाणी पराभव झाला. प्रामुख्याने उत्तरेकडील राज्य होते. ओके, पंजाब असेल, हरियाणा असेल, MP असेल, UP असेल, या सगळ्या राज्यामध्ये काँग्रेसचा, वेस्ट बंगाल असेल, ओरिसा असेल, या ठिकाणी काँग्रेसचा पराभव झाला. म्हणजेच काय, आता राज्यामध्ये पराभव झाला म्हणजे काय तर दुसरे जे काय छोटे मोठे प्रादेशिक पक्ष होते त्यांना एक हाती सत्ता मिळाली आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्यांना त्या ठिकाणी कोणत्याच पक्षाला बहुमत भेटलेलं पाहायला मिळत नाही. मग ते जे काही विरोधी पक्ष होते ते एकत्र आले, त्यांनी त्या ठिकाणी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. त्यालाच आपण असं म्हणू की राज्यात आघाडी सरकारला त्या ठिकाणी सुरुवात झाली. कधी, तर सर्वप्रथम 1967 राज्यामध्ये वेगवेगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी काय केलं तर सरकार स्थापन केलं. आपण त्याला असं म्हणू की भारतीय राजकारणामध्ये त्या ठिकाणी सर्वप्रथम 1967 राज्य विधानसभामध्ये आघाडी सरकारला सुरुवात झाली. ओके, पुढे बघा. 1969 म्हणजे काय की 2 वर्षानंतर 67 त्या ठिकाणी काय झालं, सार्वत्रिक निवडणुका झाल्या, काँग्रेस त्या ठिकाणी लोकसभेमध्ये विजय झाला, काँग्रेस सत्तेमध्ये आलं. 2 वर्षानंतर लगेच 1969 काय झालं तर काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. ओके, काँग्रेस पक्षात फूट पडली आणि काँग्रेस सरकार काय झालं, अल्पमतामध्ये आलं. म्हणजेच मोरारजी देसाई यांनी काय केलं, हे काय केलं तर काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी खूप सारे त्या ठिकाणी त्यांच्या सहकार्याने त्यातनं घेऊन गेले, म्हणजे साईडला घेऊन गेले. आणि अशा काळ ह्या काळामध्ये काय झालं तर काँग्रेस सरकार अल्पमतामध्ये आलं, म्हणजे बहुमतचा जो आकडा होता तो बहुमताचा आकडा त्या ठिकाणी कमी झाला. आणि मग अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस सरकार पडणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु त्यावेळेस कम्युनिस्ट पक्ष आणि DMK यांनी काय केलं तर काँग्रेसला त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि काँग्रेस सरकार केंद्रामध्ये टिकून राहिलं. 1971 म्हणजे 1 वर्ष अगोदर, म्हणजे 1972 कालखंड पूर्णपणे संपणार होता लोकसभेचा 5 वर्षाचा. परंतु 1972 कालखंड संपण्याच्या 1 वर्ष अगोदर 71 काय झालं तर काँग्रेसनं काय केलं, लोकसभा बरखास्त करण्याचा प्रस्ताव राष्ट्रपतीकडे मांडला आणि राष्ट्रपतीने काय केलं, लोकसभा बरखास्त करून निवडणुका त्या ठिकाणी जाहीर केल्या. ओके, कधी, 1 वर्ष अगोदर, 1 वर्ष अगोदर, बरोबर ना. 67 जर 1967 जर त्या ठिकाणी निवडणूक झाली असतील तर पुढच्या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका 1972 असायला हव्या होत्या. परंतु 1971 काय झालं तर मध्यावधी निवडणुका लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता 1971 बघा, आता अशी परिस्थिती होती की सगळ्या विरोधकांना आवडत होतं की आता आपला विजय निश्चित आहे, बरोबर ना. कारण की 1967 भले असं तसं करून त्या ठिकाणी काँग्रेसला केंद्रामध्ये बहुमत भेटलेलं होतं. परंतु 1971
इंदिरा गांधींनी काय केलं तर काही वेगळे धोरणं त्या ठिकाणी आखले. सगळ्यात पहिलं काय तर बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. कधी? 1969 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. हे समजून सांगतो मी. त्याबरोबर काय केलं, त्यानंतर काय केलं तर संस्थान जे काही संस्थानिक होते संस्थानांचे जे विशेष अधिकार त्यांनी रद्द केले. त्याचबरोबर कमाला जमीन धारणा कायदा त्या ठिकाणी त्यांनी लागू केला आणि गरिबी हटवची घोषणा दिली. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी समजून सांगतो ह्या गोष्टी काय होत्या. 14 ज्या राष्ट्रीय बँका होत्या देशामध्ये प्रमुख टॉपच्या, त्या 14 राष्ट्रीय बँकांचं त्या ठिकाणी राष्ट्रीयकरण केलं. म्हणजे काय तर आता ह्या सरकारवर त्या ह्या बँकांवर काय असेल तर सरकारची त्या ठिकाणी मालकी हक्क असेल. कृषी क्षेत्रासाठी, निर्यातीसाठी किंवा जे लघुउद्योग आहे लघुउद्योगासाठी, कृषी क्षेत्रासाठी कर्ज पुरवठा व्हावा किंवा ह्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने भरभराट यावी यासाठी जे महत्त्वाचे बँक आहेत या बँकांकडनं या क्षेत्राला काय झालं पाहिजे तर वित्त पुरवठा भेटला पाहिजे. या वित्त पुरवठा जर करायचा असेल तर ह्या बँकांवर त्या ठिकाणी सरकारचा अधिकार असला पाहिजे, ह्या बँका सरकारकडे असल्या पाहिजेत असं त्या ठिकाणी शासनाला वाटलं. त्यामुळे त्यांनी काय केलं तर ह्या बँकांचं काय केलं, राष्ट्रीयकरण केलं. हा पहिला मुद्दा. दुसरा काय तर संस्थानिकांचे विशेष अधिकार रद्द केले. आता हे काय, हा काय विषय आहे, तुम्हाला माहिती आहे की 1947 जेव्हा भारत स्वतंत्र झाला, भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर जे ब्रिटिश होते ब्रिटिशांनी काय केलं, कायदा केला की जे संस्थानिक होते जे राजराजवाडे होते ह्यांना ऑप्शन दिला की तुम्हाला भारतामध्ये विलीन व्हायचं तर विलीन व्हा किंवा तुम्ही पाकिस्तानमध्ये जा किंवा तुम्हाला स्वतंत्र राहायचाही अधिकार आहे. त्यांच्यासमोर 3 ऑप्शन ठेवले, भारताकडे जायचे, पाकिस्तानकडे जायचं की तुम्हाला स्वतंत्र राहायचं आहे. ओके, सो अशा परिस्थितीमध्ये खूप साऱ्या राजांनी काय केलं की भारतामध्ये विलीन होण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ओके, सो ह्या निर्णयामागची भूमिका काय होती की जे आपले सरदार वल्लभभाई पटेल असतील, सरदार पटेलांनी काय केलं की त्यांना त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही तुमचं स्वायत्तता जपून ठेवण्याचा प्रयत्न करू, तुमच्या अंतर्गत कारभारामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही. त्याचबरोबर त्यांना त्या ठिकाणी भत्ते पगारी त्या ठिकाणी चालू करण्यात त्यांनी निर्णय घेतला. ओके, सो तुम्ही आमच्याकडे या, तुम्ही आमच्या भारतामध्ये त्या ठिकाणी राहा, म्हणजे भारतामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी भेटतील, तुम्हाला भत्ते भेटतील, पगार भेटेल. सो ही संकल्पना त्या ठिकाणी 1950 नंतर आपल्याला पाहायला मिळते. 1971 इंदिराजींनी काय केलं, जे सगळे राजराजवाडे होते, राजे होते, त्यांचे जे काय राजपुत्र होते या सगळ्यांचा त्या ठिकाणी पगार भत्ते बंद केले. ओके, ह्यांना मिळणारा पगार, वेगवेगळे भत्ते बंद. आणि हा खूपच ऐतिहासिक निर्णय होता, हा खूपच ऐतिहासिक निर्णय होता. लोकांना हे निर्णय त्या ठिकाणी आवडला. त्याबरोबर काय तर कमाल जमीन धारणा कायदा. कमाल जमीन धारणा कायदा म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीकडे जास्तीत जास्त किती जमीन असली पाहिजे. उदाहरणार्थ ए हा व्यक्ती आहे, ओके, ह्याच्याकडे 100 एकर जमीन असेल तर 100 एकरच्या पुढे जी काही जमीन, उदाहरणार्थ त्याच्याकडे 1000 एकर जमीन आहे. ओके, आणि या कायद्यामध्ये 100 एकर जमीन असतो स्वतःकडे ठेवू शकतो. म्हणजे उरलेली जी 900 एकर जमीन आहे ही 900 एकर जमिनीवर सरकार ताबा मिळवणार आणि 900 एकर जमीन सरकार काय करणार तर गोरगरीब जमीन किंवा जे भूमिहीन लोक आहेत त्या भूमिहीन लोकांमध्ये ही जमिनीचं त्या ठिकाणी सरकार वाटप करणार. सो असा कायदा त्या ठिकाणी आणला गेला. परंतु त्या कायद्याचं व्यवस्थित अंमलबजावणी न झाल्यामुळे तो त्या ठिकाणी तो कायदा चांगल्या प्रकारे इफेक्टिव्हली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. पुढे काय तर त्यांनी गरिबी हटवायची घोषणा केली की आपल्याला त्या ठिकाणी देशामधून गरिबी संपवायची. म्हणजेच काय झालं तर इंदिरा गांधींनी ह्या वेगवेगळे धोरणं आखल्यामुळे ह्या धोरणं त्या ठिकाणी लोकांना आवडले. ओके, आणि 1971 निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी यांचं त्या ठिकाणी म्हणजे काँग्रेस त्या ठिकाणी काँग्रेसला यश मिळालं किंवा काँग्रेसचा विजय झाला. ओके, आता बघा परत काय झालं तर डिसेंबरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की भारत पाकिस्तानचं युद्ध आणि प्रामुख्याने या ठिकाणी 1971 बांगलादेशची निर्मिती झाली. या बांगलादेशच्या निर्मितीमध्ये भारताचा खूप मोठा वाटा होता. ओके, सो बांगलादेशच्या निर्मितीमध्ये भारताचा खूप मोठा वाटा होता. सो सांगायचं आहे मला काय की 1971 वेगवेगळे धोरणं त्याबरोबर बांगलादेश निर्मिती ह्यामुळं काय झालं तर इंदिराजींचं नेतृत्व हे सर्वव्यापी झालं. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू नंतर इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाला लोकांनी स्वीकारलं. आणि काँग्रेस ही आता काय झाली तर इंदिरा केंद्रित झाली. म्हणजे काय की इंदिरा सेंट्रिक काँग्रेस, की प्रत्येक निर्णय घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी बहुमताने होत नव्हतं काँग्रेसमध्ये, इंदिरा गांधी जे सांगतील तोच फायनल निर्णय असायचा. सो या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं की इंदिरा गांधींचे नेतृत्व सर्वोच्च बनलं आणि काँग्रेस ही इंदिरा केंद्रित बनली, इंदिरा केंद्रित काँग्रेस. ओके, पुढे बघा 1975 त्या ठिकाणी आणीबाणी जाहीर केली. त्यामागे खूप सारी कारणं आहेत. 1975 काय झालं तर आणीबाणी जाहीर केली. त्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय होतं की सर्वात म्हणजे इंदिरा गांधी यांची हुकुमशाही वृत्ती, इंदिरा गांधी जे निर्णय घ्यायचे आणि त्या निर्णयाची जी ज्या पद्धतीने अंमलबजावणी करायच्या त्यामुळे विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी विरोधी पक्ष एकत्र आले होते. आणि अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे देशामध्ये फोफावलेला भ्रष्टाचार.
ओके. सो त्याच्यावर आपण कधीतरी एकदा सेपरेट लेक्चर घेऊन डिस्कशन करू की आणीबाणी कशा पद्धतीनं जाहीर झाली, आणीबाणीचे कारणं काय होते, आणि नंतरच्या काळामध्ये कशा गोष्टी बदलत गेल्या. आता 1977 परत त्या ठिकाणी निवडणुका झाल्या, म्हणजे 1975 व्हायला पाहिजे होत्या, परंतु आणीबाणीमुळे त्या ठिकाणी 2 वर्ष त्या पुढे ढकलल्या 1977. ओके. ह्या आणीबाणीच्या काळामध्ये शासनाने केलेले वेगवेगळे अत्याचार म्हणजे काय, तर सर्वसामान्य लोकांचे जे मूलभूत हक्क आहेत, मूलभूत हक्क हिरावून घेतले. त्याचबरोबर जे मध्यमवर्गीय आहेत, मध्यमवर्गीयांना म्हणजे खूप सारे ह्यांचे फ्रीडम होते, हे फ्रीडम त्या ठिकाणी पूर्णपणे संपून टाकले. त्यामुळे लोकांनी काय केलं, म्हणजे विरोधी पक्षांनी काय केलं की लोकशाही वाचवायची घोषणा दिली की आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काँग्रेसला तर वेगळं ठेवायचंच आहे, परंतु काँग्रेसला काय वेगळं ठेवायचं आहे, सत्तेपासून दूर का ठेवायचं आहे, तर आपल्याला आता त्या ठिकाणी लोकशाही वाचवण्याची गरज आहे. ओके. आणि ह्या नाऱ्यामुळे काय झालं, तर काँग्रेसचा त्या ठिकाणी पराभव झाला. सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आणि सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन काय केलं, काँग्रेसच्या विरुद्ध निवडणूक लढवली आणि काँग्रेसचा ह्याच्यामध्ये काय झाला, तर पराभव झाला. पहिल्यांदा स्वातंत्र्य लढाईनंतर ज्या काही निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाचा निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 1977 त्या ठिकाणी पराभव झालेला आपला पाहायला मिळतो. म्हणजे जवळजवळ 27 वर्षानंतर, 1952 म्हणजे 25 वर्षानंतर, 1952 ते 1977 25 वर्षानंतर त्या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पराभव झालेला पाहायला मिळतो. आणि ह्या ठिकाणी काय झालं, तर आपण बहुपक्षीय पद्धतीकडे त्या ठिकाणी वाटचाल करू लागलो. बहुपक्षीय पद्धती म्हणजे काय, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एकच पक्ष नाही, खूप सारे पक्ष काय करतायत, तर सत्तेसाठी त्या ठिकाणी संघर्ष करतायत, त्या ठिकाणी स्पर्धा करतायत. ओके. सो ही वाटचाल होती, मी म्हणत नाही की हीच त्या ठिकाणी ह्या ठिकाणी काय झालं, तर सुरुवात झाली, परंतु परत नंतरचं काय, 80चा काळ असेल 84चा काळ असेल, त्या ठिकाणी काँग्रेसला त्या ठिकाणी बहुमत भेटलं, पण एक सुरुवात झाली, वाटचाल झाली की केंद्रामध्ये सर्वप्रथम काँग्रेस, बिगर काँग्रेस सरकार स्थापन झालं, किंवा वेगवेगळे छोटे मोठे पक्ष एकत्र त्यांनी त्या ठिकाणी केंद्रामध्ये सरकार स्थापन केलं. ओके. सो 1978 ते 1980 काय होतं, तर काँग्रेस विरोधी सरकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. ह्यामध्ये दोन पंतप्रधान बदलले. पहिले कोण होते, तर मोरारजी देसाई आणि दुसरे होते चरण सिंग. ओके. सो मोरारजी देसाई आणि दुसरे चरण सिंग. ओके. 1980 काय झालं, परत निवडणुका झाल्या. 1980 निवडणुकीमध्ये काँग्रेसला बहुमत भेटलं परत एकदा. ओके. 1984 काय झालं, तर इंदिरा गांधींची हत्या झाली. आपल्याला माहिती आहे की खलिस्तानी जो काही विषय होता, त्या खलिस्तानी विषयावरून इंदिरा गांधींची त्या ठिकाणी हत्या झाली. दॅट इज द ऑल्सो सेपरेट टॉपिक, विल सी दॅट इन अपकमिंग लेक्चर्स. 1984-85 निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी काँग्रेसला सर्वात जास्त बहुमत भेटलं. म्हणजे काय, की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 1952 जेवढ्या काही निवडणुका झाल्या, तेवढ्या निवडणुकीमध्ये जे काँग्रेसला यश भेटलं नव्हतं, ते काँग्रेसला त्या ठिकाणी 1984-85 निवडणुकीमध्ये काँग्रेसला यश मिळालं. का, कारण की सहानुभूतीची लाट, सहानुभूती कोणाप्रती, इंदिरा गांधी प्रती. म्हणजे इंदिरा गांधींचा त्या ठिकाणी जो मृत्यू झाला होता, त्या मृत्यूची जी काही सहानुभूती होती, ही त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला मिळाली. ओके. आणि 514 पैकी 415 जागा या काँग्रेस पक्षाला मिळाल्या. म्हणजे इतिहासामध्ये एवढ्या जागा अगोदरही कोणाला भेटलेल्या नव्हत्या, आणि त्यानंतरही कोणत्याच पक्षाला भेटलेल्या नव्हत्या 1984-85. आणि ह्या ठिकाणी राजीव गांधी हे काय झाले, PM झाले. ओके. आता ह्यानंतर जे पुढची निवडणूक आहे 1989 इथूनपर्यंत 2014 पर्यंत, म्हणजे काय, 1989 ते 2014, कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत हे केंद्रामध्ये मिळालेलं नव्हतं. ओके. कोणत्याच पक्षाला, कोणत्या ना कोणत्याच आधार घेऊन ते त्या ठिकाणी, कोणत्या दुसऱ्या पक्षाचा, छोट्या मोठ्या पक्षाचा आधार घेऊन ते काय करायचे, तर केंद्रामध्ये सरकार स्थापन करायचे. 2014 काय झालं, तर नरेंद्र मोदी सरकार, म्हणजे भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळालं 2014 ते 2024. म्हणजे ह्या कालखंडाला परत आपण काय म्हणू शकतो, की एक पक्ष प्रबळ पद्धत. ओके. एक पक्ष प्रबळ पद्धत 2014 पासून 2024 पर्यंत. 1990 ते 2014, म्हणजे 90 ते 2014 झाले, 24-25 वर्ष कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत त्या ठिकाणी भेटलं नव्हतं. म्हणजे आपण कुठं होतो, आपण बहुपक्ष पद्धतीमध्ये होतो त्या काळामध्ये. म्हणजे प्रत्येक, खूप सारे पक्ष होते, प्रत्येक पक्ष सत्तेसाठी संघर्ष करत होता, परंतु 2014 काय झालं, भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं 2014 पासून. आपण परत बघतो, 2019 निवडणुका झाल्या, 2019 पण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला अजून जास्तच्या त्या ठिकाणी जागा भेटल्या, आणि भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी परत सत्तेमध्ये आला.
सो काय झालं तर त्या ठिकाणी परत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत भेटल्यामुळं आपण एकपक्षीय प्रबळ पद्धतीकडे वाटचाल केली. परत काय झालं बघा, 2024ला कोणत्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत भेटलेलं नाही आहे. म्हणजे आज जे नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे हे एका नरेंद्र मोदी यांचं जे काही भारतीय जनता पार्टी आहे BJP आहे, BJPला सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट बहुमत भेटलेलं नाही आहे. ओके, BJP त्या ठिकाणी बाकीच्या पक्षांच्या जीवावर त्या ठिकाणी BJPने केंद्रामध्ये सरकार स्थापन केलेलं आहे. परत आपण त्या ठिकाणी बहुपक्ष पद्धतीकडे वाटचाल सुरू केलेली आहे. ओके, सो आपण अशा पद्धतीने बघितलं की 1952 ते 1977 प्रामुख्याने एक पक्ष पद्धत, 1977 ते 1980 त्या ठिकाणी आपण बघतो की खूप सारे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी काँग्रेस विरोधी भूमिका घेतली. 80 आणि 85 जर निवडणूक या ठिकाणी दोन निवडणुका सोडल्या तर 1977 आपल्या देशामध्ये बहुपक्ष पद्धतीला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. 1990 ते 2014 कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत भेटलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. ओके, आणि आता 14 ते 24 स्पष्ट बहुमत होतं नरेंद्र मोदी सरकारला. आता 24 परत आपण बघतो काय झालं तर बहुपक्ष पद्धती म्हणजे कोणत्याही एका पक्षाला बहुमत भेटलेलं नाही आहे. सो अशा पद्धतीने आपण भारतीय राजकारणामध्ये कशा पद्धतीने वेगवेगळ्या पक्ष पद्धतीची आपण उत्क्रांती बघितलेली आहे. सुरुवातीचा काल ते आतापर्यंत आपण या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने बघितलेल्या आहेत. ओके, सो मित्रांनो आपली PSRची बॅच लवकर 2 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या बॅचबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ह्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता, 9049781568, किंवा आपली जी नवी पेठमधली शाखा आहे ह्या ठिकाणी येऊन तुम्ही इन्क्वायरी करू शकता. ओके, सो लेक्चर जर आवडले असेल तर मित्रांना शेअर करा. थँक्यू सो मच, टेक केअर, बाय.